विद्येचं माहेरघर मध्यमवर्गीयांचं शहर असलेल्या पुण्यात उच्च विद्याविभूषित असलेले मध्यमवर्गीयांचे प्रतिनिधी डॉक्टर मिलिंद संपगावकर लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मध्यमवर्गीयांचा आर्थिक क्षेत्राशी संबंधित स्वच्छ प्रतिमेचा व ब्राह्मण चेहरा असलेल्या डॉक्टर संपगावकर यांच्या एंट्रीने पुणे लोकसभेत आता चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. डॉक्टर मिलिंद संपगावकर म्हणाले, देशातील 82% लोक मध्यमवर्गीय असून 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. मात्र आजवर मध्यमवर्गीयांच्या मुद्द्यांना सर्वच राजकीय पक्षांनी बगल दिलेली आहे. गेल्या 12 वर्षात यशस्वी उद्योजक व समाजोपयोगी कार्यकर्ता म्हणून काम करता असताना मध्यमवर्गीय विकास मंच संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत. मध्यमवर्गीयांचा स्वाभिमान जपण्यासाठी या कोणत्याही मदतीचा उपक्रमाचा गाजावाजा केलेला नाही. याच मध्यमवर्गीयांचे प्रतिनिधित्व करण्याची माझी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर संपगावकर पुढे म्हणतात, विमा व गुंतवणूक क्षेत्रात 26,000 परिवार आहेत. विमा प्रतिनिधींना मिळणारा मान सन्मान तसेच विमा क्षेत्राकडे बघण्याचा सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोन याचा विचार आजपर्यंत कोणी केला नाही. भारतात 140 कोटी लोकांपैकी फक्त 10 कोटी लोकांकडे विमा पॉलिसी आहेत. हा टक्का वाढवून विमा क्षेत्राला उभारी देण्यासह सर्वांपर्यंत विमा पोहोचवण्यासाठी विमा प्रतिनिधींच्या अडचणी दूर करण्यासाठी मला लोकसभेत जायचे आहे. या 26,000 विमा प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांनी ठरवले आणि त्यांनी प्रत्येकाने डॉक्टर संपगावकर यांचे प्रोफाईल 15,000 ग्राहकांना पाठवले तर मला 6 लाखाच्या मताधिक्याने विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 2047 पूर्वी देशाला जर विकसित राष्ट्र करायचं असेल तर देशाचे 2024ची जी लोकसभा इस्टॅब्लिश होते त्याच्यामध्ये उच्चशिक्षित मध्यमवर्गीय यांची गरज आहे. कारण की 82% मध्यमवर्गीय असलेल्या ह्या देशामध्ये आपण जर बघितलं तर मध्यमवर्गीयांसाठी कुठल्याही चांगल्या पॉलिसीज नाही, मध्यमवर्गीयांसाठी लोकसभेत आवाज उचलला जात नाही. त्यामुळे 2024च्या या निवडणुकीमध्ये मी मध्यमवर्गीय उच्चशिक्षित उमेदवार म्हणून मी उतरतो आहे. देशाच्या साठी टॅक्स रिफॉर्मेशन, शैक्षणिक धोरणामध्ये असणारे आमूलाग्र बदल, उद्याचा भारत निर्मितीसाठी करावयाचे प्रयत्न आणि पुण्यासाठी नदी सुधारापासून रस्ते, क्रीडांगणं यासारख्या अद्ययावत सुविधा कशा इथं आणू शकू यासाठी प्रयत्न करण्यासाठीची एक अजेंडा घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मी व्यवसायाने विमा प्रतिनिधी आहे. मागच्या 12 वर्षापासून विमा क्षेत्रामध्ये व्यावसायिक म्हणून काम करतो आहे. 12 वर्ष नोकरी केली आहे. एक मध्यमवर्गीय व्यक्ती असल्याने मध्यमवर्गीयाला असलेले सगळे प्रॉब्लेम्स मला त्याची जाण आहे. त्या प्रॉब्लेम्सच्या अनुषंगाने मी मध्यमवर्गीयांचे प्रॉब्लेम्स, जनतेचे प्रॉब्लेम्स हे लोकसभेत मांडून त्यावर योग्य तो मार्ग काढणं, जसा सिबिलचा मुद्दा आहे. सिबिल एखाद्या मध्यमवर्गीय माणसाचं 2-3 हप्ते डिफॉल्ट झाल्यानंतर जो खराब होतो त्याच्याने त्याला भविष्यात लोन मिळत नाही, ह्यासारखे मुद्द्यांना फेस करण्यासाठी आणि हे मुद्दे दूर करून ह्या 82% मध्यमवर्गीयांना उच्चभ्रू करण्यासाठी मी या निवडणुकीत उतरलो आहे.